미주 거에 보낼 게 없었어요. 아빠는 성만님 가스피가 우리나라 이게 서로 부르짖는다 맞아 있었네요. 너무 그래서 아 버릇 점검 석기 좋아서 따라 했다 오게. त्याला कारण असं की पहिली ते दहावीपर्यंतचा आपण जर विचार केला तर पहिली ते सातवीपर्यंतचे पॉवर पुरुषांना आपल्या इथं घेऊन आला बरोबर हा येत नाही जरा थोडस कानामुळे जरा थोडस प्रॉब्लेम आहे असं आज प्रताप सिंह राजे भोसले विद्यालय ढोरोशीच्या 1991 दहावी बॅचच्या गेट टुगेदर कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत. तसेच 30 वर्षानंतर आपण सर्वजण मोबाईलच्या माध्यमातून एकत्र आलो आणि कार्यक्रम घ्यायचे ठरल्यापासून मनाला खूप आनंद झाला होता. त्याला कारण असं की आपण आपल्या आयुष्यात 3 लोकांचे ऋण कधीही फेडू शकत नाही, त्यामध्ये आपले आईवडील, आपल्या आजूबाजूचा समाज आणि आपले गुरुजन. गुरुजनांच्या विषयी बोलताना असं लक्षात येतं की गुरूंचे कायमच आपण ऋणी असतो, कारण पहिली ते दहावी असा काळ ज्यामध्ये आपला कर कुठं असतो तर खेळण्याकडे, मौजमजा करण्याकडे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याकडे. आणि या सर्व गुरुजनांची तळमळ ठिकाणी कशासाठी असते तर गणिताचा पाया भक्कम झाला पाहिजे, बरोबर आहे. दहावीपर्यंतच गणिताचा पाया भक्कम झाला पाहिजे, नाही तर पुढं होत नाही हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. जे जे पुढं शिकायचा प्रयत्न केला ते सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तसंच इंग्रजीचं व्याकरण, इंग्रजी बोलणं चांगलं झालं पाहिजे, वाचाय आलं पाहिजे आपल्याला. विज्ञानाचे सिद्धांत समजले पाहिजे, इतिहास भूगोल आपल्याला समजलं पाहिजे. मग ह्यासाठी ते काय करायचे तर रोज वाचन, पाठांतर, लिखाण ह्यावर त्यांचा रोज भर असला. मग